हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चैनल असिस्टेंट टाउन प्लानर इंटरव्यू एग्जाम टिप्स। एक मागच्या वीकला आपण एक फर्स्ट व्हिडिओ टाकलेला होता, तो एक सगळ्यात बेसिक व्हिडिओ होता। आता आपल्याला माहिती आहे की द वेट इज ओवर आणि सगळ्यांचा इंटरव्ह्यू शेड्यूल लागलेला आहे। सगळ्या सेंटर्सचं इंटरव्ह्यू शेड्यूल वेगवेगळं आहे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, मुंबई। तर सगळ्यांनी मेक शुअर दॅट जे डेट्स आहेत ते डेट्स एकदम लक्षात ठेवा। त्या डेट्स त्याच डेट कोणत्या कोणत्या सेंटरला आपला नंबर आहे आणि डेट्स टायमिंग लक्षात ठेवा। सो आता सगळ्यांना जी क्युरियोसिटी होती कधी होणार आहे इंटरव्ह्यू, कसे होणार आहेत इंटरव्ह्यू, तो वेट संपलेला आहे आणि सगळ्यांना माहिती आता इंटरव्ह्यू कधी आणि कोणत्या टायमिंगला आहे। सो वेट इज ओवर, नाव इट्स टाइम टू मेक टू डू द सिरियस स्टडी। सो इंटरव्ह्यूसाठी मागच्या वेळेस आपण जो टॉपिक होता तो एकदम सगळ्यात बेसिक होता की तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू कोणत्या दिशेने टर्न करू शकता। तीन क्वेश्चन्स दिले होते मागच्या वेळेस मी की ते तुम्ही चांगल्यांनी प्रिपेअर करायला पाहिजे। आय होप तुम्ही ते तिन्ही क्वेश्चन्स खूप चांगल्यांनी प्रिपेअर केले असतील। तुम्ही तुमच्याबद्दल सांगा आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं प्रिपेअर केलं असेल की ज्या डायरेक्शनला तुमचं इंटरव्ह्यू जाईल। सो मागचा व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर तो एकदा परत बघावा आणि त्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं जर तुमच्याकडनं झाले असेल व्यवस्थित तर हा सेकंड व्हिडिओ जो तुम्ही त्या तिन्ही प्रश्नांचं उत्तरं दिलं तरी एक ऍट द एंड असा एक टाउन प्लॅनिंगमध्ये MRTP म्हणून जे बायबल आहे ते तुम्ही डायरेक्शन कोणतंही घेतलं तरी ऍट द एंड एक ना एक प्रश्न MRTP ऍक्टवर येणार आहे। कारण की MRTP ऍक्टला बायबल मानलं जातं। सो MRTP ऍक्टवर नक्कीच तुम्हाला काही ना काही प्रश्न असणार आहे आणि त्या MRTP ऍक्टमध्ये इतकं काही विचारण्यासारखं आहे की तुम्हाला त्याच्यात खूप सारे असे प्रश्न मिळतील की जे इंटरव्ह्युअर्स तुम्हाला विचारू शकतात। सो आजचा आपला टॉपिक आहे MRTP ऍक्ट 1966। तर सगळ्यात अगोदर हा प्रश्न विचारण्याची शक्यता कमी आहे पण हा तुमच्याकडनं प्रिपेअर असावा अशी अपेक्षा आहे। सो MRTP ऍक्ट 1966 कसा आला, त्याच्या अगोदर काय होतं, महाराष्ट्र त्याच्या अगोदर कसं होतं, सो देर इज अ बेसिक हिस्ट्री। तुम्ही आता एक्झाम देऊन संपलायत म्हणून मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की आता तुमच्याकडनं कन्सेप्ट अपेक्षित आहे ना की थेरीमध्ये एक्झॅक्टली काय लिहिलेलं आहे। सो एक तुम्हाला रफ आयडिया असायला पाहिजे की MRTP ऍक्ट 1966 जो आत्ता सध्या चालू आहे तो कसा झाला, त्याच्या अगोदर 15 काय होतं, 45 काय होतं आणि मग 66 काय आहे आणि ते जे ऍक्ट आहे 15 ते 45 का झालं, 45 ते 66 का झालं आणि आता जे 66 आलो आहे त्याच्यात काय काय नवीन नवीन अमेंडमेंट झाले आहेत, कोणत्या कोणत्या वेळेस अमेंडमेंट झाले आहेत, तर हे सगळं माहिती असणं, तुम्हाला एक बेसिक आयडिया असणं खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर एक हिस्ट्री माहिती झाल्यावर जो मेन टॉपिक येतो तो मेन टॉपिक आहे की डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, टाउन प्लॅनिंग स्कीम, न्यू टाऊन, सॅटेलाइट टाऊन, ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे त्याचा खरोखर अर्थ काय आहे हा माहिती असणं। म्हणजे आता DP तुम्ही MRTP एवढं वाचलंय, DP, RP ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती आहे पण खरंच RP म्हणजे काय कन्सेप्च्युअली, मला ती एक्झॅक्ट डेफिनेशन नाही पाहिजे जी तुमच्या MRTP ऍक्टमध्ये, पण मला असं कळलं पाहिजे की ज्या उत्तरांनी मला असं समजेल की येस याला DP आणि RP अर्थ कळलेला आहे, त्याच्यातला फरक कळलेला आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचं उत्तर प्रिपेअर करा। आता खूप जणांचं प्रश्न असतं की इंग्लिशमध्ये उत्तरं दिले तर मला जेव्हा कन्सेप्ट सांगायचा असतो ना तेव्हा मी अशी लँग्वेज वापरायला पाहिजे की जेणेकरून समोरच्याला हे कळायला पाहिजे की मी ज्या DP अर्थ सांगितला आहे त्या अर्थामुळे मला त्याचा अर्थ समजलेला आहे ना की मी ती डेफिनेशन लर्न केली। सो जेव्हा मी एका भाषेत तुमच्याकडनं बोलते की व्हॉट इज DP, व्हॉट इज RP, तर त्यानुसार मला त्याचा अर्थ कळला पाहिजे ना की एक्झॅक्ट डेफिनेशन व्हॉट इज रिटर्न इन द MRTP ऍक्ट। सो जे मी नेहमी म्हणते की मोस्ट प्रॉबली मराठीत किंवा हिंदीत
ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल असाल किंवा ज्याच्यात तुमचा इंटरव्ह्यू सुरू आहे त्याच्यात तुम्ही एक डेफिनेशन सांगा. याचा अर्थ असा नाहीये की डीपीला मराठीत काय म्हणतात हे आजपासून विचार करून ठेवा. म्हणजे काय की तुम्ही मी कोणता कन्सेप्ट समजत आहे तर मी काय म्हणेल त्या डीपीला, मी काय म्हणेल त्या आरपीला, मी काय म्हणेल हे तुम्ही मेक शुअर करा की समोरच्याला तुम्ही सांगितलेलं उत्तर पटायला पाहिजे. मी या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला सांगणार नाहीये. मी फक्त तुम्हाला हे सांगणार आहे की कोणते एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत, ठीक आहे. कारण की सगळ्यांचं उत्तर, सगळ्यांचं कन्सेप्च्युअल नॉलेज वेगवेगळं असतं आणि तुम्हाला तुमचं उत्तर तयार करायचं. सो जे आत्ता आपण सध्या बघितलंय की आरपी म्हणजे काय, डीपी म्हणजे काय आणि आरपी आणि डीपी मधला फरक काय, ह्या तीन प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आलेच पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर डीपी आणि आरपी या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॅक्टिकली तुम्हाला रिलेट करता आलं पाहिजे. की सपोज आय एम फ्रॉम एक्स वाय झेड प्लेस, तर तिथला डीपी कधी झालेला आहे, तिथला आरपी कधी झालेला आहे. जर तुमच्या गावाचं काही विशेष असेल तर आरपी मध्ये तिथे काय कन्सिडर केलंय, डीपी मध्ये तिथे काय कन्सिडर केलंय. सो सेकंड जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो आहे तुम्ही कोणत्या प्लेसवरनं आहात तर तिथलं डीपी आणि आरपी कधी बनलेलं आहे. सो हा तुम्हाला प्रश्न नक्की हमखास विचारला जाऊ शकतो की तुम्ही आरपी, तुम्ही जिथे राहता तिथला आरपी आहे का, तिथला डीपी आहे का, डीपी कधी झाला आहे, नेक्स्ट रिवाइज डीपी कधी झाला आहे, ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट जेव्हा डीपी आरपी या दोन्ही गोष्टीवर आपण बोलतो तर थर्ड जे एकदम व्हेरी पॉप्युलर आहे ते आहे टीपी स्कीम, आणि त्याच्यात विचारण्यासारखं खूप काही आहे. सो एक्झॅक्टली व्हॉट इज टीपी स्कीम हे तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. सध्या तुम्ही जिथे राहताय तिथे कोणती टीपी स्कीम प्रचलित आहे का, किंवा आतापर्यंत तिथे कोणत्या टीपी स्कीम झाल्या आहेत का, टीपी स्कीममध्ये किती टक्के डिडक्शन होतं, रेम्युनरेशन कसं असतं, कॉस्ट ऑफ टीपी स्कीम म्हणजे काय काय गोष्टी इन्क्ल्यूड होतात, आर्बिट्रेटर काय करतं, त्याच्यानंतर आरपी डीपी टीपी स्कीम यांना बघणारे वरच्या ऑथॉरिटी कोण आहेत, म्हणजे रिजनल प्लॅनिंग बोर्ड काय करतं, प्लॅनिंग अथॉरिटी काय करतं, टीपी स्कीम बघताना प्लॅनिंग अथॉरिटीचं काय रोल आहे, त्याच्यासोबत सोबत प्लॅनिंग अथॉरिटी गेल्यावर आर्बिट्रेटरचं काय रोल आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं. सो पूर्ण टीप मी असं नाही म्हणत आहे की एमआरटीपीमध्ये ह्याच तीन गोष्टी, पुढे न्यू टाउन पण आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा वरवर नॉलेज असायला पाहिजे, पण मोस्ट प्रोबेबली आरपी डीपी आणि टीपी स्कीम ह्या तिन्ही गोष्टींचा सगळ्यात सगळ्यात जास्त महत्व आहे आणि ते तिन्ही गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे. सो आता मी जे तुम्हाला सांगितलं आहे ते काय आहे, व्हॉट इज डीपी, व्हॉट इज आरपी, व्हॉट इज टीपीएस. व्हॉट इज आरपी, व्हॉट इज डीपी, व्हॉट इज टीपीएस या तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आरपी वर कोणती अथॉरिटी बघते आणि ते काय करतात, डीपी वर कोणती अथॉरिटी बघतं आणि त्याच्यासोबत टीपीएस कसं वर्क करतं, टीपीएसमध्ये किती टक्के डिडक्शन असतं, किती कॉन्ट्रीब्युशन असतं, व्हॉट इज कॉस्ट ऑफ टीपी स्कीम, आर्बिट्रेटरचे रेम्युनरेशन कोण पे करतं, त्याच्यानंतर प्लॅनिंग अथॉरिटीचे कोणते एक्सपेन्सेस आहेत की जे कॉस्ट ऑफ टीपी स्कीममध्ये कन्सिडर केले जातात, कॉस्ट ऑफ टीपी स्कीममध्ये काय काय कन्सिडर केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्यानी माहिती असणं फार गरजेचं आहे. सो दॅट या तिन्ही म्हणजे आरपी डीपी आणि टीपीएस या तिन्ही गोष्टी खूप चांगल्यानी माहिती असायला पाहिजे. अजून एक जो महत्वाचा प्रश्न आहे तो परचेस नोटीस म्हणजे काय, हा प्रश्न विचारला जातो. सो परचेस नोटीसचा सेक्शन आणि परचेस नोटीस म्हणजे काय ह्या गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे. आर्बिट्रेटर्सचे रोल्स काय आहेत, आर्बिट्रेटर का नेमलं जातं, ह्या गोष्टी सुद्धा टीपीएस मध्ये इम्पॉर्टंट आहे. सो आज जे आपण टॉपिक घेतलंय एमआरटीपी ऍक्ट, त्याच्यात खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायचं आहे. मागच्या वेळेस फक्त ज्या छोटासा टॉपिक होता बेसिक इंट्रोडक्शन, त्याच्यात फक्त तीनच प्रश्न होते, आणि ज्या आज आपण घेतलंय त्याच्यात कमीत कमी मी तुम्हाला 15 ते 20 प्रश्न सांगितले. ते एकदा फक्त रिवाइज करेल आणि हा व्हिडिओ मी इथे थांबवेल. सो एकदा जे प्रश्न तुम्हाला
एकदम चांगल्याने वक्क करायचं आहे एमआरटीपी ऍक्ट 1966 मध्ये. सो बेसिकली यू शुड नो दी हिस्ट्री ऑफ द एमआरटीपी ऍक्ट. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असायला पाहिजे डीपी, टीपीएस आणि आरपी काय असतं, डीपी आणि टीपी मधला डिफरन्स काय आहे, तुम्ही जिथे कुठे राहतात तिथे कधी डीपी झालेला आहे, रिव्हिजन ऑफ डीपी कधी होतोय, आरपी का आरपी कोणत्या साली झाला आहे, आरपी मध्ये तुमच्या गावासाठी काय प्रोव्हिजन आहे, डीपी मध्ये तुमच्या गावामध्ये काही वैशिष्ट्य असेल तर त्याच्यासाठी काही प्रोव्हिजन केलेली आहे का, ऍज अ प्लॅनर म्हणून जर तुम्ही त्याच्यात काय अजून सुचवू शकता का, डीपीची प्रोसेस काय आहे, आरपीची प्रोसेस काय आहे, टीपी स्कीम मध्ये एक्झॅक्टली काय करतात, रेम्युनरेशन कसं दिलं जातं, कोणते रेम्युनरेशन कोण बेअर करतं, कॉस्ट ऑफ टीपी स्कीम मध्ये काय काय ऍड होतं, त्याच्यानंतर परचेस नोटीस म्हणजे काय, न्यू टाऊन म्हणजे काय, न्यू टाऊन आणि टाऊन प्लॅनिंग स्कीम याच्यातला फरक काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. सो जे मी आत्ता 2 मिनिटात तुम्हाला रिवाइज करून दिलंय की काय काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ते तुम्ही मेक शुअर की तेवढ्या प्रश्न तुम्ही खूप चांगल्याने करा. तरीही जेवढं केवढं राहिलंय एमआरटीपी अशी गोष्ट आहे की त्याच्यात खूप सारे प्रश्न निघू शकतात. सो हे प्रश्न झाल्यावर एमआरटीपी एकदा खूप चांगल्याने वाचा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला एमआरटीपी आलं तर एक खूप मोठं पार्ट तुमच्याकडनं झालंय असं समजलं जातं. ठीक आहे, सो विल मीट नेक्स्ट टाइम. टुडे आजचा टॉपिक एमआरटीपी होता तो संपलाय. सो थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू.